अवघ्या 20 मिनिटांमध्ये आमचे कार्यकर्ते ज्या ज्या रस्त्यावर जाणार होते, मी ज्या रस्त्यावर जाणार होतो त्या ठिकाणी 200 लोक 300 लोक अगोदर तयार होते आणि मला त्यांच्या यंत्रणेतून ही माहिती मिळाली की तुम्ही या 3 रस्ते सोडून तुम्ही या इकडे जाऊ नका, कारण की तुमच्या गाडी थांबून गाडी फोडण्याचं नियोजन आमचं झालेलं आहे. स्थानिक आमदारांचे बंधू, त्यांचे PA, त्यांचे जिल्हा परिषद सदस्य आणि त्यांच्या गाडीमध्ये बसणारे रोज असणारे लोक यांनी हा जाळपोळ घडून आणला. हे व्हिडिओ फुटेज मध्ये क्लिअर कट स्पष्ट झालेलं आहे. लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये आचारसंहिता चालू असताना या पद्धतीने कट रचणं, मला मारहाण टाकायचा प्रयत्न जो करण्यात आला किंवा जे षडयंत्र होतं, मला असं वाटतं की माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी वार त्यांच्या अंगावर घेतला. त्यांच्या प्रथम ज्या काल घडलेल्या प्रक्रियेबद्दल, माझ्या व्यासपीठावर अशा प्रकारे एक व्यक्तीने अशी प्रकारचे खालच्या पातळीची टीका करणं, या गोष्टीचा मी निषेध करतो आणि मी स्वतः प्रशासनाला कालही रात्री विनंती केली आणि आजही आवाहन करतो की तुम्ही त्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी. अशा प्रकारच्या संस्कृतीला कधीही महायुती आणि विखे पाटील परिवार पाठीमागे घालणार नाही. कारवाई ती झाली पाहिजे. मात्र या पद्धतीने घटना घडल्यानंतर आपण जर मी आज सकाळी आल्यानंतर आमच्या सगळ्या कार्यकर्ते जे प्रक्रियेमध्ये होते त्यांच्याबरोबर बसल्यानंतर या गोष्टी आम्हाला जाणवल्या की त्यांचं भाषण संपल्यावर अवघ्या 20 मिनिटांमध्ये आमचे कार्यकर्ते ज्या ज्या रस्त्यावर जाणार होते, मी ज्या रस्त्यावर जाणार होतो त्या ठिकाणी 200 लोक 300 लोक अगोदर तयार होते, रॉकेल घेऊन पेट्रोल घेऊन तयार होते आणि मला त्यांच्या यंत्रणेतून ही माहिती मिळाली की तुम्ही या 3 रस्ते सोडून तुम्ही या इकडे जाऊ नका, कारण की तुमच्या गाडी थांबून गाडी फोडण्याचं नियोजन आमचं झालेलं आहे. आणि म्हणून मी अकोल्या मार्गे त्या ठिकाणी समृद्धी मार्गे इथं आलो आणि कार्यकर्त्यांना ही विनंती केली, पण काही गाड्या ज्या अगोदर निघून गेल्या होत्या मला इन्फॉर्मेशन यायच्या अगोदर, त्या गाड्यांचा हास्य आपण काय झालेलं हे पाहिलेलं आहे. काचा फोडल्या गेल्या, गाडी जाळल्या गेल्या आणि जाळणारे असं कोणी मॉब नव्हता. त्यांचे स्थानिक आमदारांचे बंधू, त्यांचे PA, त्यांचे जिल्हा परिषद सदस्य आणि त्यांच्या गाडीमध्ये बसणारे रोज असणारे लोक यांनी हा जाळपोळ घडून आणला. हे व्हिडिओ फुटेज मध्ये क्लिअर कट स्पष्ट झालेलं आहे. मला मी कुठल्याही गोष्टीचं जी झालेली प्रक्रिया आहे ते 100% चुकीची होती, ते वक्तव्य चुकीचं होतं, पण आपण लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये आचारसंहिता चालू असताना या पद्धतीने कट रचणं, मला मारहाण टाकायचा प्रयत्न जो करण्यात आला किंवा जे षडयंत्र होतं, मला असं वाटतं की माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी वार त्यांच्या अंगावर घेतला, त्यांच्या गाड्या फोडल्या गेल्या, एका सरपंचाची गाडी जाळी गेली, हे सगळं व्हिडिओ फुटेज आम्ही लीगल टीम बसून निवडणूक आयोगाकडे पाठवणार आहोत आणि संगमनेर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हा सगळा झालेला दहशतीचा प्रकार निवडणूक आयोगासमोर निदर्शनात आणून आम्ही कारवाईची मागणी करणार आहोत. प्रतिसाद संगमनेरात मिळतोय, त्यामुळे कुठेतरी ते थांबवण्यासाठी हा सगळा प्रकार केला गेला असं. जनता जे गेल्या अनेक वर्ष दडपशाहीमध्ये होती, ती जनता आता बाहेर पडली, अतिशय मोठ्या सभा व्हायला लागल्या. अनपेक्षित, मलाही एवढी अपेक्षा नव्हती, पण जनता जी दहशती बाहेर पडली, हे ठिकाणी ज्या सभा झाल्या त्या दृष्टिकोनातून काही लोकांना ते पत्नी पडलं नसावं, कारण की त्या ठिकाणी कधीही कोणी त्यांच्या विरोधात बोलत नव्हतं. आज सर्वसामान्य जनता बोलायला लागल्यानंतर स्वाभाविक आहे की खालच्या कार्यकर्त्यांना ते पटलं नसेल. मी हे म्हणत नाही की कोणी हे षडयंत्र एकट्याने रचलंय, पण खालच्या लोकांनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी जे व्हिडिओ फुटेज मध्ये आहे हा पूर्णपणे मला मारण्यासाठी पूर्वनियोजित कट होता, याबद्दल कुठली शंका नाही. आज मोर्चा काढण्यात आला आहे, आज मोर्चा काढण्यात आला आहे, असंही मोर्चा ते काढू शकत होते, मात्र कायदा सुव्यवस्था हातात घेणे कितपत योग्य. ही संगमनेर तालुक्याची वास्तविकता मी महाराष्ट्रापुढे आणण्याचा प्रयत्न करत होता भाषणाच्या माध्यमातून. ती वास्तविकता जी मी एवढे दिवस बोलत होतो की संगमनेर मध्ये किती दहशत आहे, कसे हे वाळू तस्कर आणि ठेकेदार कसं या पद्धतीने लोकांना वेठीस धरता, काल संगमनेरचं खरंच चित्र हे महाराष्ट्रापुढे आलं, काल संगमनेरचं खरं चित्र हे देशापुढे आलं. आणि मी आज या गोष्टीला अजून मी चौकशी करतोय की जे वक्तव्य बोललं गेलं हे खरंच कोणाच्या सांगण्याहून तिथं बोललं गेलं का, याची सुद्धा आम्ही चौकशी करतोय. कारण की ज्या व्यक्तीला आम्ही बोलून देत नव्हतो, ज्या व्यक्तीला आम्ही थांबवत होतो, प्रत्येक जण बसवण्याचा प्रयत्न करत होता, तो व्यक्ती हे कसं बोलून गेला याची चौकशी अजून मी शहनिशा करतोय आणि मग आम्ही पुढची भूमिका आम्ही घेऊ. दादा, विकासाचा मुद्दा सोडून निवडणुकाची वैयक्तिक त्यांना विकासाचा मुद्दा ते मांडू शकत नाहीत. हा विषय शब्दवाद हा त्यांनी सुरू केला, बापाचा विषय त्यांनी घेतला. त्या ठिकाणी प्रत्येक सभेमध्ये, तर कालचीही तुम्ही त्यांची सभा पाहिली गुलेवाडीची, तर त्या ठिकाणी असलेल्या त्यांच्या व्यासपीठावर जे वक्तव्य केलं जातं, कोणी म्हणतं तुमच्या कानात माझं जाऊ, कोणी म्हणतं हा मुलगा डॉक्टरवर पडलाय, कोणी म्हणतं हा बोगस डॉक्टर आहे, म्हणजे तुम्ही तुमची पात्रता सोडून बोलले आणि लोकांनी संयमनी घ्यायचं. आणि कालची घटना दुर्दैवाने एवढं घाण बोललं गेलं की त्यात मला नाही तर मी याच्यावर अनेक टिप्पणी करू शकलो असतो, पण आज या ठिकाणी माझ्या व्यासपीठावर ती गोष्ट घडली त्यामुळं मी संयम पाळलं. कारण की जयश्री थोरात या माझ्या बहिणीसारख्या आहेत, मी त्यांना भाषणामध्ये काहीच उल्लेख केला. भाषणाशैलीमध्ये टीका टिप्पणी करणं हे प्रत्येकाचा अधिकार आहे. सुरुवात त्यांनी केली, उत्तर आम्ही दिलं, पण मात्र ते पद्धतीने अशा एखाद्या महिलेबद्दल बोलणं हे दुर्दैवाने चुकीचं आहे आणि ते दुर्दैवी बोललं गेलं
म्हणून मला आज त्या ठिकाणी काल तिथं बसून भूमिका घेता आली नाही.